हो अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अत्यंत निंदनीय घटना आहे आणि ही खूप आमच्यासाठी आणि सगळ्या गावकऱ्यासाठी रामभक्तासाठी खूप त्या ठिकाणी असणारी ही दुःखदायक घटना आहे. आता ही अशी घटना व्हायला नव्हती पाहिजे, पण कोणीतरी त्या ठिकाणी दुष्ट भावनेने त्या ठिकाणी ही केलेली आहे. पण आमचं चैतन्य पूर्ण हरपलेलं आहे, आमचा जिव्हाळा गेलेला आहे, म्हणून संपूर्ण गाव उदास झालेलं आहे. लहानापासून थोरापर्यंत आबालवृद्ध सर्व त्या ठिकाणी पुरुष महिला मंडळ त्या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी सगळ्यांचे मन अस्थिर आहेत. कामधंदे सगळे बंद आहेत, कुणाला काही त्या ठिकाणी सुचत नाही. सगळं निवेदन सगळं त्या ठिकाणी बंद पडलेलं आहे, बिघडलेलं आहे. आणि म्हणून आमची एकच विनंती आहे शासनाला, सरकारांना, पहिले आमचे जसे रामराया जसे असे सिंहासनावरती होते तसं पुन्हा हे चैतन्य जिथल्या तिथं आणून द्यावं आणि ते लवकरात लवकर ते करावं. समर्थ मंदिर या ठिकाणी गेले, समर्थ मंदिर कोणाचे असे काहीतरी कागद आहेत, 4 बाय 10 फुटाचे काही कागद आहेत, काही कागद त्याच्यापेक्षा लांब आहेत, अशा कागदावर हस्तलिखित आणि त्या ठिकाणी मोडी भाषेमध्ये समर्थ साहित्य, काही समर्थ साहित्य मराठी भाषेमध्ये स्थापन केलेलं आहे, त्या ठिकाणी समर्थाचे हस्तलिखित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रामभक्तांच्या आणि समर्थ भक्तांच्या दृष्टीने या ठिकाणी जी घटना घडली आहे, रामरायाच्या ज्या मूर्ती आहेत त्या चोरीला गेल्या आणि त्यामुळे एक चैतन्य गावातलं हरपलं, ही सगळ्याच आबालवृद्धांची भावना आहे. मंदिर प्रशासनाचा आणि या सगळ्या समस्त गावकऱ्यांचा आज या ठिकाणी आपण मारुतीरायापासून ते रामरायापर्यंत एक प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने एक हरी जागर करण्याच्या निमित्ताने आपण आज एक दिंडी गावात काढली आणि या ठिकाणी आज सगळेही मंडळी जमा आहेत. प्रशासनाच्या दृष्टीने आम्ही सर्वही जण गावकरी त्यांना सहकार्याचीच भूमिका घेतो आहोत. सगळ्यांची तीव्र इच्छा आहे उपोषण करू, अन्नत्याग करू, परंतु आमची सगळ्या गावकऱ्यांना विनंती आहे की आपण आज लाक्षणिक पद्धतीने प्रशासनाला सहकार्य होईल या दृष्टीने आपण आज एक दिवसाचंच हे या ठिकाणी आपण उपोषण करतो आहे.